विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आठवीच्या भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 3 हवेची आर्द्रता व ढग या पाठामध्ये ढग व ढगांचे प्रकार या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. ढग जे आहे त्या ढगांचे 3 प्रकार या ठिकाणी आपण पाहत आहोत. ते म्हणजे जास्त उंचीवरील ढग, सर्वात उंच असणारे, त्यानंतर मध्यम उंचीवरील ढग आणि सर्वात कमी उंचीवरील ढग. असे 3 प्रकारामध्ये ढगांचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. आता सर्वात अगोदर आपण या ठिकाणी जास्त उंचीवरील ढग कोणते आहेत त्यांचा या ठिकाणी अभ्यास करू. हे जे ढग आहेत ते हिमस्फटिकांपासून बनलेले असतात आणि यांची उंची जी आहे ती जवळपास 7,000 ते 14,000 मीटर पर्यंत उंच, एवढ्या उंचीपर्यंतचे हे ढग जे आहेत त्यांना आपण जास्त उंचीवरील ढग असं म्हणत असतो. आणि हे जे ढग आहेत ते हिमस्फटिकांचे बनलेले असतात हेही आपण महत्वाचं पाहिलं. तर यांचा जो आकार आहे या ढगांचा तो जवळपास असा लहान लाटांचा समूह जसा काही आहे आणि वड्या पडलेल्या चादरीप्रमाणे हे ढग दिसतात. आणि या ढगांना जे नाव देण्यात आलेलं आहे या ठिकाणी भौगोलिक शास्त्रज्ञ या ठिकाणी काम करत असतात आणि त्याच्यावरनं त्यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांचे नामकरण केलं जातं. तर हे जे नाव आहे या ठिकाणी सिरस, त्याचबरोबर सिरो ट्रॅक्स आणि सिरो क्युम्युलस या 3 प्रकारचे जे ढग आहेत हे या जास्त उंचीवरील ढगांच्या प्रकारामध्ये येतात. आणि या ढगांची उंची जी आहे ती 7,000 ते 14,000 मीटर पर्यंत असते. त्यानंतर जे दुसरा प्रकार आहे ढगांचा तो म्हणजे मध्यम उंचीवरील ढग. आता ही जी मध्यम उंचीवरील जे ढग आहेत यांची ही जी उंची आहे जमिनीपासून ती जवळपास 2,000 ते 7,000 मीटर पर्यंतच्या उंचीवर हे सर्व ढग असतात. आणि या ढगांचा जो रंग आहे तो पांढरा रंग असतो, करड्या रंगाच्या त्याच्यावर छटा उमटलेले असतात. आणि हे जे ढग आहेत या ढगातून आपण सूर्याकडे जर पाहिलं तर जवळपास आपल्याला सूर्य दिसतो, परंतु तो दिसताना जवळपास असा दुधी काचेतून पाहिल्यासारखा आपल्याला सूर्य तो दिसत असतो. आणि हे जे ढग आहेत या ढगांचं जे नाव आहे या ठिकाणी अल्ट्रोस्ट्रॅक्स आणि अल्टोक्युम्युलस, अल्टोस्ट्रॅक्स आणि अल्टोक्युम्युलस या 2 प्रकारचे हे ढग जे आहेत ते कमी उंचीचे ढग म्हणून यांना ओळखलं जातं. त्यांची उंची जी आहे पुन्हा सांगतो की 2,000 ते 7,000 मीटर पर्यंत यांची उंची असते. त्यानंतरचं जे सर्वात शेवटचे जे ढग आहेत ते आहेत कमी उंचीवरील ढग, म्हणजे यांची उंची कमी असते. यांची उंची जी आहे ती जमिनी सपाटीपासून कमी असते. आणि या ज्या आहेत यांची जी नावं आहेत ही कमी उंचीवरील जे ढग आहेत ते जवळपास 5 प्रकारचे ढग यामध्ये येतात. 5 नावं त्यांची आहेत. त्यामध्ये आहे 5 स्ट्रॅटोक्युम्युलस, ट्रॅक्स आणि निम्बोट्रॅक्स. हे 3 प्रकारचे जे ढग आहेत यांची उंची जी आहे ती जवळपास 2,000 मीटर पेक्षा कमी असते. म्हणजे हे जे 3 प्रकारचे ढग आहेत हे ढग यांची उंची जवळपास 2,000 मीटर पेक्षा ही कमी उंचीचे हे ढग आहेत. आणि या ठिकाणी हे जे आहेत हे जे ढग आहेत ते दिसायला आवाढवे असतात, गुंतागुंत त्याचा आकार असतो आणि करडे रंग त्याच्यावर असतात परत. आणि याचा जो पाऊस आहे या ढगांपासून मिळणारा जो पाऊस आहे तो आल्हाददायक असतो. म्हणजे या ढगांपासून कमी उंचीची जी ढग आहेत हे पहिले 3 प्रकारची जे ढग आहेत त्याच्यापासून जो पाऊस पडतो तो आल्हाददायक स्वरूपाचा पडतो. परंतु या कमी उंचीच्या ढगांमध्ये अजून 2 प्रकारचे जे ढग आहेत त्यांचं नाव आहे बघा, क्युम्युलस आणि क्युम्युलोनिम्बस. हे जे 2 प्रकारचे जे ढग आहेत यांची उंची जी जवळपास आहे म्हणजे 500 ते जवळपास 6,000 मीटर पर्यंतच्या उंचीवर हे ढग असतात. या 2 प्रकारचे ढग जे आहेत ही मात्र फार वेगळ्या प्रकारचे ढग आहेत. हे जे ढग आहेत ते काळ्या रंगाचे असतात, एकदम काळा रंग त्यांना असतो. त्याचबरोबर ते घनदाट गर्द काळे आणि त्याचबरोबर पर्वत काळे असे भीतीदायक त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असे ते ढग दिसत असतात. आणि त्यांच्या जर त्या ढगांच्या टोकाकडे पाहिलं तर जवळपास आयरनीच्या आकारासारखे त्यांचे टोक आपल्याला दिसतात. आणि त्याचबरोबर यांच्या ढगांपासून वेगवेगळ्या प्रकारचा गडगडाट आणि विजांचा आवाज, विजा चमकणे आणि गडगडाट ढगांचा असा या ठिकाणी या ढगांच्या स्वरूपातून आपल्याला जे त्यांचं स्वरूप आहे ते आपल्याला दिसून येत असतं. आणि यांच्यापासून जो येणारा पाऊस आहे हा मात्र वादळी स्वरूपाचा पाऊस असतो. आणि याच्यापासून निर्माण होणारा पाऊस वादळी तर असतोच पण गारपीट पण मोठ्या प्रमाणावर या ढगांपासून होत असते. आणि हा जो पाऊस आहे हा काही खूप जास्त वेळ चालत नाही, कमी कालावधीसाठी हे ढग असतात. आणि या ढगांपासून नैसर्गिक संकट निर्माण होण्याची भीती होत असते. म्हणजे गारपीट झाल्यामुळे नुकसान होऊ शकतं, त्याचबरोबर विजांच्या कडकडाटामुळे सुद्धा वीज जर पडली तर जीवितहानी होण्याची सुद्धा या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. तर हे जे ढग आहेत
या ढगांपासून ही स्थिती निर्माण होते. पण वरचे जे ते सांगितले मी तुम्हाला ढग कोणते, हे स्ट्रॅटोक्युम्युलस आणि निम्बोट्रॅक्स हे तीन प्रकारचे ढग मात्र आल्हाददायक स्वरूपाचा पाऊस पडतो. या पावसामुळे आपल्याला आनंद निर्माण होतो. तर हे जे पावसाचे प्रकार आहेत, दोन प्रकारचे पाऊस या ठिकाणी निर्माण होतात. या कमी उंचीच्या ढगांमध्ये सुद्धा दोन गट पडलेले आहेत, एक म्हणजे आल्हाददायक पाऊस आणि दुसरा जो आहे तो एखादी संकट निर्माण करू शकतो अशा स्वरूपाचा जो पाऊस आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. क्युमुलस आणि क्युमुलोनिम्बस हे जे आहे दोन प्रकारचे ढग, या ढगांमुळे या ठिकाणी तो पाऊस आपल्याला निर्माण झालेला दिसतो. तर या ठिकाणी मित्रांनो आपण तीन प्रकारचे जे ढग होते, जास्त उंचीवरील ढग, मध्यम उंचीवरील ढग आणि कमी उंचीवरील ढग, या तीनही प्रकारच्या ढगांचा आपण अभ्यास केलेला आहे.